परवाचोरी गोष्ट मुंबई सुन मागा फोन कर हलद हलद होती आमच्या घुगऱ्यांकडे भुवंगा जेव घेऊन गेलोय माझ्या बाजू बसले कधी प्रामाणिकपणे खरा सांगणार खोटा सांगणार नाही महाराज बसलेत बाजू बाजूकच बसले माझ्या अजून आवाज आवाज म्हणतोय मी बाजू बसले हळदी का तुमका माहिती आहे गुलामांनी एवढं भात घेतला नाही बुवानी बरा भात घेतला नाही आणि मध्ये असं खोलपो केला नाही खोलपो केला नाही मटणावाल्या सांगतात घाल भुतूर मटण घाल भुतूर मटण आणि सगळा आता म्हशी सारखा आंबवान केला नाही आणि जो ताव मारला नाही बोबडे साहेब माझे पाहुणे आणि जो ताव मारला नाही मंडळी आणि पाचच मिनिट आमच्या बाजू बसले मंडळी आणि जी काय मंडळी सगळी घरा गेली काय काय विचारू नका आणि माका सांगतात बुवा एवढा खात आता खाल्या पिल्या करतो आता माझ्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच जणांका माझ्या अंगात बसतात तुमच्या अंगात बसत नाही आता मी काय करू राकेश रोशन जबरदस्त जॅकेट बिकेट अगदी सदरो बिद्रो जबरदस्त एकदा जोरदार टाळा वाजवा बुवांसाठी खरोखरच आमचे मित्र आहेत त्या डबलमारी मध्ये काहीतरी बोललंच पाहिजे मंडळी त्याशिवाय होणार नाही संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे बघा संत तुकाराम महाराजांचा अभंग शिवा ढेकनाशी बाजगड उतार चढ केवडे अभंगाचा कोडे घेऊन घ्यायला करून एक अध्यात्म म्हणून चांगलं पाहिजे कारण त्या ठिकाणी आया बहिणी बसल्या त्या काहीतरी उद्या आमच्याकडनं घेऊन जाणार आहेत बघा ढेकणाशी बाजगड उतार तडके वडते बघा एखादा ढेकून बघा त्या पलंगावरती चढला कि तो दिवसभर वर चढतोय खाली उतरतोय वर चढतोय खाली उतरतोय तर त्या ढेकणाला काय वाटतं की मी आज किल्ला सर केलाय